मिरजेत शालेय फुटबॉल स्पर्धेला मोठा प्रतिसाद. सांगली महानगरपालिकेच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. मिरज महापालिका क्षेत्रातील शालेय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली असून त्या फुटबॉल सामन्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. शालेय फुटबॉल स्पर्धा ही सांगली क्रीडा संकुल येथे सुरू असून त्याचे आयोजन सांगली मिरज कोपवाड शहर महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी अमजद जेलर यांनी केली आहे. या सामन्यामध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुली अशा संघांनी भाग घेतला होता. यामध्ये 14 वर्षाखालील मुलांमध्ये अप्पासाहेब बिरणाळे सांगली या संघानं अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवला, तर 14 वर्षाखालील मुलींमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने सामना जिंकला, तर 17 वर्षाखालील मुलांमध्ये अल्फोन्सा इंग्लिश स्कूल्स यांनी सामना जिंकला, तर मुलींमध्ये अप्पासाहेब बिरणाळे सांगली या संघाने सामन्यावर विजय मिळवत आगेकूच केली. तर 19 वर्षाखालील सामन्यांमध्ये एकूण 6 संघ आले होते. हे सामने अतिशय अटीतटीचे झाले. या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज व मिरज महाविद्यालय यांच्यामध्ये अंतिम सामना खेळण्यात आला. या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज या संघानं 4-0 असा गोल फरकानं सामना विजय मिळवला. या सामन्यामध्ये बापूजी साळुंके कॉलेज या संघाचे खेळाडू प्रथमेश परदेशी, इसाक देसाई, गौरव शिंदे, अर्जुन सुतार या खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्रत्येकी 1-1 नोंदवला. बापूजी साळुंके कॉलेजचे प्रशिक्षक म्हणून आकाश बनसोडे यांनी काम पाहिलं, तर 19 वर्षाखालील महिला संघामध्ये संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल या संघानं विजय मिळवला आहे. महानगर निफ्टसाठी आदि माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.